हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण या व्हिडिओमध्ये किचनमध्ये वापरले जाणारे इंग्लिश सेंटेन्सेस बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया दूध उकळून घ्या हे इंग्लिशमध्ये कसं बोलायचं बॉईल द मिल्क किंवा मग बॉईल अप द मिल्क बॉईल द मिल्क किंवा बॉईल अप द मिल्क आता मी या वाक्यांमध्ये काही शब्दांना हायलाइट केलंय तर हे कशासाठी की तुमची हॉकॅबलरी वाढवण्यासाठी आपण सेंटेन्सेस तर शिकणारच आहोत पण त्याबरोबर तुमची हॉकॅबलरी सुद्धा वाढणार आहे पुढचं वाक्य आहे दूध गरम करा द मिल्क दूध गरम करा वार्म अप दूध उतू जाऊ शकते द मिल्क मे बॉईल ओव्हर द मिल्क मे बॉईल ओव्हर नेक्स्ट सेंटेन्स आहे दूध उतू चाललंय हे इंग्लिश मध्ये कसं म्हणायचं द मिल्क इज बॉइलिंग ओव्हर द मिल्क इज बॉइलिंग ओव्हर दूध घट्ट होईपर्यंत उकळवा बॉईल टिल मिल्क इज थिकेंड पुढचं सेंटेन्स आहे ते थंड होऊ द्या लेट इट कूल cool डाऊन लेट इट कूल cool डाऊन दुधापासून मलई काढून टाका किंवा मग दुधापासून मलई बाजूला काढा ते इंग्लिश मध्ये कसं म्हणायचं स्कीम आउट द क्रीम फ्रॉम द मिल्क किम आउट द क्रीम फ्रॉम द मिल्क नेक्स्ट सेंटेन्स आहे दही सेट करा सेट द योगर्ट सेट द योगर्ट पुढचं वाक्य आहे दुधाचे दही करण्यासाठी त्यामध्ये लिंबाचा रस घाला लेमन टू कर्डल द मिल्क लेमन ज्यूस टू कर्डल द मिल्क दुधाचं दही झालंय आता हे तुम्हाला सांगायचंय तर ते मिल्क हॅज कर्डल असं सांगायचं मिल्क हॅज कर्डल किंवा मग मिल्क हॅज टर्न सॉर मिल्क हॅज टर्न सॉर असं म्हणायचं नेक्स्ट सेंटेन्स आहे दही केलेलं दूध गाळून घ्या स्ट्रेन कर्डल्ड मिल्क स्ट्रेन कर्डल्ड मिल्क नेक्स्ट सेंटेन्स आहे आज डाळ भात बनव तुम्हाला डाळ भात खायचा आहे आज आणि तो बनवायला सांगायचा आहे तर ते कसं सांगायचं मेक दाल राईस टुडे मेक दाल राईस टुडे नेक्स्ट सेंटेन्स आहे तांदूळ पाकडा पिक ओव्हर द राईस पीक ओव्हर द राईस तांदूळ स्वच्छ दुहा रिन्स द राईस तांदूळ स्वच्छ दुहा रिन्स द राईस नेक्स्ट सेंटेन्स आहे तुम्ही तांदूळ धुतलंय आणि त्यातलं जास्तीचं पाणी काढून टाकायचंय तर ते सांगायचंय तुम्हाला तांदळातील जास्तीचं पाणी काढून टाका तर ते कसं सांगायचं ड्रेन आउट द एक्सिस ऑटर फ्रॉम द राईस ड्रेन आउट द एक्सिस वॉटर फ्रॉम द राईस पुढचं सेंटेन्स आहे तांदूळ भिजवा सोक द राईस तांदूळ भिजवा सोक द राईस कुकर मध्ये तांदूळ घाला किंवा मग तांदूळ होता तर ते कसं सांगायचं पोअर राईस इन टू द कुकर पोअर राईस इन टू द कुकर पुढचं सेंटेन्स आहे पीठ चाळून घ्या सिफ्ट द फ्लोअर सिफ्ट द फ्लोअर चहा गाळून घ्या स्ट्रेन द टी चहा गाळून घ्या स्ट्रेन द टी आता इथं पीठ चाळण्यासाठी सिफ्ट हा शब्द वापरायचा आहे आणि चहा म्हणजे एखादं लिक्विड वगैरे गाळण्यासाठी स्ट्रेन हा शब्द यूज करायचा आहे पुढचं वाक्य आहे पीठ चाळून झालंय आणि आता ते मळायचंय पीठ मळून घ्या तर नीड द फ्लोर पीठ मळून घ्या नीड द फ्लोर पिठाचे छोटे गोळे करा Roll the dough into small balls. बॉल्स रोल द डो इन टू स्मॉल बॉल्स नेक्स्ट सेंटेन्स आहे मी चपात्या लाटतेय हे तुम्हाला सांगायचंय तर ते कसं सांगायचं आय am रोलिंग द चपातीज आय एम रोलिंग द चपातीज पुढचं वाक्य आहे आता चपाती लाटून झाली आपल्याला ती भाजायची मी चपात्या भाजत आहे आय am बेकिंग द चपातीज आय एम बेकिंग द चपातीज मी पुरी तळत आहे आय एम फ्राईंग द पुरीज आय एम फ्राईंग द पुरीज पलटून दोन्ही बाजूनी तळून घ्या टर्न ओव्हर अँड फ्राय ऑन बोथ साईड टर्न ओव्हर अँड फ्राय ऑन बोथ साईड्स नेक्स्ट सेंटेन्स आहे चपाती उलटा तुम्हाला चपाती पलटी करायची तर ते कसं सांगायचं टर्न द चपाती इन साईड डाऊन म्हणजे वरची बाजू खाली करा टर्न द चपाती इन साईड डाऊन किंवा मग तुम्ही असंही म्हणू शकता फ्लिप द चपाती फ्लिप द चपाती नेक्स्ट सेंटेन्स आहे टोमॅटो चिरून घ्या किंवा मग त्याचे छोटे छोटे तुकडे करा चॉप द टोमॅटोज चॉप द टोमॅटोज नेक्स्ट सेंटेन्स आहे पनीरवर मसाल्याचा लेप द्या मॅरिनेट द चीज मॅरिनेट द चीज आलं कुटून घ्या पाऊंड द जिंजर पाऊंड द जिंजर कांदे चिरून घ्या किंवा मग कांदे कापून घ्या हे तुम्हाला म्हणायचंय चॉप द ऑनियन किंवा मग कट द ऑनियन चॉप द ऑनियन किंवा कट द ऑनियन असं तुम्ही वापरू शकता मी कांदा कापत आहे आय एम कटिंग ऑनियन्स आय एम कटिंग ऑनियन्स गोलाकार आकारात कांदा चिरून घ्या स्लाइस द ऑनियन इन सर्क्युलर शेप स्लाइस द ऑनियन इन सर्क्युलर शेप बदाम ओबड दोबड कुटून घ्या म्हणजे जास्त फाईन पेस्ट करू नका असं तुम्हाला सांगायचं आहे तर ते कसं सांगायचं क्रश द आल्मंड्स क्रश द आल्मंड्स नेक्स्ट सेंटेन्स आहे कोथिंबीर चिरून घ्या चॉप कोरिअंडर कोथिंबीर चिरून घ्या चॉप कोरिअंडर कोथिंबीर स्वच्छ करा क्लीन कोरिअंडर क्लीन कोरिअंडर कोबी किसून घ्या ग्रेट द कॅबेज ग्रेट द कॅबेज टोमॅटो अर्धा करा किंवा मग टोमॅटोचे दोन भाग करा हे कसं म्हणायचं कट द टोमॅटोज इन हाफ कट द टोमॅटोज इन हाफ नेक्स्ट सेंटेन्स आहे भाज्या स्वच्छ धुवा रिन्स द व्हिजिटेबल्स रिन्स द व्हिजिटेबल्स जास्त पाण्यामध्ये स्वच्छ धुण्याला रिन्स हा शब्द यूज केला जातो कांदे परतून घ्या सॉटे द ऑनियन्स कांदे परतून घ्या सॉटे द ऑनियन्स म्हणजे आपल्याला फ्राय पण नाहीत करायचे कमी तेलामध्ये परतून घ्यायचेत त्यासाठी सॉटे हा शब्द वापरला जातो सॉटे द ऑनियन्स गाजर किसून घ्या ग्रेट द कॅरट्स ग्रेट द कॅरट्स नेक्स्ट सेंटेन्स आहे तुम्ही भाज्या धुतल्या आहेत का तुम्हाला विचारायचे ह्या भाज्या धुतल्यात का तर ते कसं विचारायचं हॅव यू वॉश द व्हिजिटेबल्स हॅव यू वॉश द व्हिजिटेबल्स आता गॅस चालू करा टर्न ऑन द गॅस टर्न ऑन द गॅस गॅसवर कढई ठेवा पुट द पॅन ऑन द गॅस पुट द पॅन ऑन द गॅस आता बटाटे उकळून घ्या किंवा मग उकडण्यासाठी ठेवा नाव बॉईल द पोटॅटोज नाव बॉईल द पोटॅटोज गॅस कमी करा तुम्हाला गॅस कमी करायला सांगायचंय तर ते टर्न डाऊन द हिट टर्न डाऊन द हिट किंवा मग रिड्यूस हिट टू लो असंही तुम्ही म्हणू शकता रिड्यूस हिट टू लो दहा मिनिटे मन आचेवर शिजवा एखादा पदार्थ आहे आणि तो मन आचेवर शिजवण्यासाठी सांगायचे तुम्हाला तर ते कसं सांगायचं कुक इट ओव्हर लो हिट फॉर टेन मिनिट्स कुक इट ओव्हर लो हिट फॉर टेन मिनिट्स पुढचं वाक्य आहे बटाटे अजून मऊ झालेले नाहीत किंवा मग बटाटे अजून शिजलेले नाही आहेत द पोटॅटोज आर अंडर कुक्ड द पोटॅटोज आर अंडर कुक किंवा मग द पोटॅटोज आर नॉट सॉफ्ट एट असंही तुम्ही म्हणू शकता द पोटॅटोज आर नॉट सॉफ्ट येट पुढचं वाक्य आहे झाकण ठेवून शिजवा कव्हर अँड कुक कव्हर अँड कुक गॅस मध्यम करा रिड्यूस हिट टू मिडियम रिड्यूस हिट टू मिडियम तुम्हाला सांगायचे बटाटे जरा जास्त शिजलेत तर ते इंग्लिशमध्ये कसं सांगायचं द पोटॅटोज आर ओव्हर कुक्ड आणि कमी शिजलेल्याला अंडर कुक्ड असं म्हणायचं द पोटॅटोज आर ओव्हर कुक्ड जास्त शिजणे म्हणजे ओव्हर कुक झाले बटाटे शिजलेत आता ते सोलून घ्यायचेत तर पील द पोटॅटोज बटाटे सोलून घ्या पील द पोटॅटोज नेक्स्ट सेंटेन्स आहे बटाटे मॅश करा मॅश द पोटॅटोज मॅश द पोटॅटोज चटणी बनवा मेक द सॉस चटनी बनवाई स्टोव द फ्राइंग पैन ऑन द स्टोविंग ऑन द स्टोव मग ऑन द गैस मी भाजी शिजवत है आई एम वेजिटेबल्स आई एम वेजिटेबल्स मी भाजी शिजवत है आई एम वेजिटेबल्स सतत हलवत रहा ते खाली लागेल सतत हलवत राहा किप स्टेरिंग कंटिन्युअसली किप स्टेअरिंग कंटिन्युअसली पुढचं वाक्य आहे हलवत रहा म्हणजे कंटिन्यू हलवायची गरज नाहीये कधीतरी हलवलं तरी चालेल तर त्याला कसं सांगायचं स्टेअर ऑकेजनली अधूनमधून मधून हलवत रहा स्टेअर ऑकेजनली गॅस बंद करा टर्न ऑफ द गॅस गॅस बंद करा टर्न ऑफ द गॅस गॅसवरून पॅन काढा रिमूव्ह द पॅन फ्रॉम द हिट रिमूव्ह द पॅन फ्रॉम द हिट ऐवजी तुम्ही रिमूव्ह द पॅन फ्रॉम द गॅस असं म्हटलं तरी चालेल पुढचं वाक्य आहे गरम मसाला पावडर शिंपडा किंवा मग गरम मसाला पावडर थोडी स्प्रिंकल करा तुम्हाला सांगायचंय तर ते स्प्रिंकल गरम मसाला पावडर स्प्रिंकल गरम मसाला पावडर आमटी खूपच खारट झाली आहे करी इज टू साल्टी करी इज टू साल्टी आमटीमध्ये मीठ कमी आहे साल्ट इज लेस इन द करी साल्ट इज लेस इन द करी अजून थोडं मीठ टाक पुट अ लिटल मोर साल्ट इन पुट अ लिटल मोर साल्ट इन गरमागरम सर्व करा किंवा मग गरमागरम वाढा सर्व हॉट सर हॉट भाजी खूप मसालेदार झाली किंवा मग भाजी खूप तिखट आहे तुम्हाला सांगायचंय व्हिजिटेबल इज व्हेरी स्पायसी द व्हिजिटेबल इज व्हेरी स्पायसी भाजीवर आपण लिंबू पिळतो ना तर ते लिंबू पिळून घ्या असं सांगायचंय स्क्वीज द लेमन लिंबू पिळून घ्या स्क्वीज द लेमन मी लिंबू पिळत आहे आय एम लेमन मी लिंबू पिळत आहे आय एम लेमन माझ्यासाठी चहा बनव मेक टी फॉर मी मेक टी फॉर मी दूध थंड होऊ द्या लेट द मिल्क कूल डाऊन लेट द मिल्क कूल डाऊन चहा गरम कर अप द टी अप द टी ते उकळू द्या लेट इट बॉईल ते उकळू द्या लेट इट बॉईल ते अजून शिजलेले नाही इट्स नॉट कुक्ड एट इट्स नॉट कुक्ड एट भाजी शिजली आहे फिजिटेबल इज कुक्ड विजिटेबल इज कुक्ड ते गरम होऊ द्या लेट इट हिटअप ते गरम होऊ द्या लेट इट हिटअप दूध आणि ब्रेड आण तुम्हाला आणायला सांगायचे दूध आणि ब्रेड तर ते कसं सांगायचं ब्रिंग मिल्क अँड ब्रेड ब्रिंग मिल्क अँड ब्रेड जेवण तयार होत आहे फूड इज गेटिंग रेडी फूड इज गेटिंग रेडी ब्रेड कडा काढून टाक रिमूव्ह ब्रेड रिमूव्ह ब्रेड आता अर्धे तिरपे कापून घे म्हणजे तुम्हाला ते अर्ध करायचे ब्रेड आहे ते अर्ध करायचे पण तिरप कापायचे तर ते कसं सांगायचं कट इन हाफ नाव कट इन हाफ डायोगनली पुढचं वाक्य आहे ब्रेडचे लहान तुकडे करा ब्रेक द ब्रेड इन टू टायनी पीसेस ब्रेक द ब्रेड इन टू टायनी पीसेस नेक्स्ट सेंटेन्स आहे ब्रेड वर बटर पसरव स्प्रेड द बटर ऑन द ब्रेड स्प्रेड द बटर ऑन द ब्रेड फेटण्याला विस्किंग हा शब्द वापरला जातो मी मलाई फेटत आहे आय एम विस्किंग द क्रीम आय एम विस्किंग द क्रीम आजचं आपलं शेवटचं वाक्य आहे पाणी मोजून घे मेजर द वॉटर कुठलाही पदार्थ तयार करण्यासाठी आपण पाणी मोजून घेतो की नाही तर ते इंग्लिशमध्ये सांगायचं मेजर द वॉटर तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आय होप की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग